डॉक्टर जे जे मगदूम अभियांत्रिक महाविद्यालयात सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आजचा सातवा दिवस डॉक्टर जे जे मगदूम अभियांत्रिक महाविद्यालयात बारा महिने थकीत वेतन ग्रॅज्युएटी फंड रक्कम त्वरित भरणे व इतर मागण्यांसाठी साखळी आंदोलन सुरू आहे आजचा सातवा दिवसही कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न निघता गेला प्राध्यापकांचे आंदोलन अविरित सुरू असून या आंदोलनाचा हेतू प्रश्न सुटूपणे सुटून पुन्हा एकदा या महाविद्यालयाच्या वैभवशाली दिवस अनावेत असा आहे पण व्यवस्थापनाने आजच्या सातव्या दिवशी यातून मार्ग न काढल्याने आंदोलन चिघळत आहे गेल्या दिवसात अनेक माजी आजी विद्यार्थी पालक यांनी आंदोलनास्थळी भेट देऊन प्राध्यापक प्रांती सहानुभूती व्यक्त केली तसेच अनेक सामाजिक व राजकीय संघटनेने आंदोलनाला लेखी पाठिंबा व्यक्त केला अठ्ठावीस वर्षे जुन्या महाविद्यालयातील या न्यायप्रश्न तातडीने सोडवून प्राध्यापकांची उपासमारी थांबवावी याकरिता विद्यार्थी पालक व समाजातील घटकांचा व्यवस्थापनावर दबाव वाढत चालला आहे आज आंदोलनाला आम आदमी पक्षाकडून श्री विलास राजपूत यांनी भेट दिली व त्यांनी लेखी पाठिंबा जाहीर केला तसेच सामाजिक कार्यकर्ते आदम मुजावर यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आजच्या आंदोलनास डॉक्टर मालू प्राचार्य देसाई प्राचार्य नानविडकर प्राचार्य सौ निकम व डॉक्टर प्रभाकर माने यांनी सहभाग घेतला आंदोलनाचे नेतृत्व प्राचार्य शिंदे चंद्रकांत प्राचार्य श्रीमती आत्तार प्राचार्य यादव यांनी केले